तर पुन्हा एकदा अनुसनी भैया यांच्या वाढदिवस निमित्त मॅरेज आहे ते आपण आणलंय. एकदम ट्रेंडिंग मॅरेज आहे ते आपण क्रिएट केलंय. ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये दोन मॅरेज आहेत आपण अपलोड केले, तर हा तिसरा मॅरेज आहे तो तुमच्यासाठी मी आणलाय. तर नक्कीच तुम्हाला तो कसा वाटला नक्कीच कमेंट करू सांगा. आणि आजचा जो काय बॅनर तो पण एकदम कडक झालाय आणि आपण या बॅनरला स्टोक किपेट किंवा ड्रॉप शोडो कसा आला ते पण सांगितलं जाईल एकदम प्रॉपर. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, जरा व्हिडिओ स्किप करू नका. आणि चॅनल सबस्क्राईब केले असेल म्हणून लवकर जावा चॅनल सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी असंच कंटेंट जे आहे ते आपण रेग्युलरली आणत असतो. त्यासाठी पटकन जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकर जावा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तिथं ऑलरेडी भरपूर जण जे ते जॉईन झाले तुम्ही पण जा जॉईन व्हा आणि भरपूर असा फायदा करून घ्या. तर बाबा फायनली आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाबा आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये तर आता प्रॉपर गोष्टी ज्या आहे ते तुम्हाला सांगतो मी. पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये की आपण मॉडेलला स्टोकी पेंडी आणि तो ड्रॉप शॉट होईल तो कसा आपण अप्लाय केला आहे. तर बाबा आपण सिम्पल आता 3 डॉट जाऊ आणि रेग्युलर आपली गोष्ट म्हणजे आपली जी काही साईज आहे तर ते आपण पहिल्यांदा टाकून घेऊ. तर विड्थ तुम्हाला टाकायची आहे 1200 आणि हाईट जी काय तर ते तुम्हाला टाकायची आहे 1500. तर बाबा असा 4.5 जो काही रेशो आहे आपला क्रिएट झाला आहे. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर आपण सिम्पल डन करू आणि याची जी काही साईज आहे ती तुमच्यासमोर येईल. तर टेक्स्ट ऑप्शन आपण डिलीट करूया आणि सिम्पल आपला जो काही व्हाईट कॅनव्हास आहे तर तो आपण ॲड करून घेऊ. तर बाबा प्रॉमोडीच्या ऑप्शनमध्ये जाऊ आणि आपलं जे काही फोल्डर आहे ते आपण पहिल्यांदा शोधून घेऊ. तर नक्कीच तुम्हाला सनी जाधव बॅनर एडिंग 3 नावाचं फोल्डर जे तुम्हाला भेटून जाईल. तर सर पहिल्यांदा आपण आपलं जे काही बॅकग्राऊंड ते तुम्हाला दिलं आहे तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. बॅकग्राऊंड पण एकदम कडक आहे. तर नक्कीच सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो मी प्रॉपर. तर आपण सर पहिल्यांदा लॉक लावून घेऊ. तर लॉक लावलो त्यानंतर आपण त्यानंतर हे जे काही टेक्स्टिंग आहे तर ते आपण ॲड करून घेऊ. तर ते पण एकदम कडक दिसतं आपल्या बॅनरमध्ये. तर नक्कीच असे ऑपॉसिटी कमी करून घेऊ. तर पहिल्यांदा आपण हे ॲड करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्या मॉडेलला इफेक्ट तर बघून अशा प्रकारे आपण मॉडेल जो आहे तो आपण ॲड केला ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये. तर तुम्हाला पण अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट थीम जर करायची असेल तुमच्या फोटोला तुम्ही आपल्या साईडवरती पाहू शकता व्हिडिओ. त्यात आपण प्रॉपर गोष्टी सांगितले. तर बघून त्यानंतर आपला मेन मॉडेलचा फोटो येतो तो म्हणजे स्टोक आणि ड्रॉप शॉडो आपण अप्लाय केला. तर नक्कीच तुम्ही बघू शकता. तर हा आपण कसा अप्लाय केला म्हणून तर तुम्ही काय करा माहिती का. तर समजा हा आपला मॉडेल आहे. तर हा आपला मॉडेल आहे समजा. तर याला इझिली काय करा पहिल्यांदा स्टोक इफेक्ट आपण देऊ. पहिल्यांदा आपण याला ब्लॅक कलरचा स्टोक देऊ नाही तर व्हाईटच ठेवू. अशा प्रकारे व्हाईट ठेवला आहे आपण. त्याची स्टोकची 8 ठेवू, 8 नाही तर 5000 होऊ आणि डन. त्यानंतर आपण याला शॅडो जाईल तो ऑन अप्लाय करू. तर म्हणून अशा पद्धतीने आपण आपला जो काही पिकला ड्रॉप शॅडो आहे किंवा तुम्ही स्टोक की पिक जे तो म्हणू शकता. तर अशा प्रकारे आपण क्रिएट केला आहे. तर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील म्हणून की अशा प्रकारे आपण आपला जो काही फोटोला ड्रॉप शॅडो आहे किंवा स्टोक की पिक आहे तर तो आपल्या फोटोला आपण दिला आहे. तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. तर नक्कीच तर म्हणून आपण अशा ॲड केला. त्यानंतर आपण लॉक करून घेऊ सर पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपण आता हे जे काही लाल तुम्हाला बरं दिसतो आहे तो आपण ॲड करूया. याच्यावरती आपलं जे काही नाव आहे ते आपलं येणार आहे. तर प्रॉपर गोष्टी तर नक्कीच सही वेळ जाऊ. हे जे काही टेक्स्ट आहे तर आपण अप्लाय केलं याला अशा पद्धतीने ॲड. त्यानंतर लॉक. त्यानंतर म्हणून आपण ॲड करूया आपणास सुदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा जे काही टेक्स्टिंग आहे तर ते. तर अशा प्रकारे आपण ॲड केलं. त्यानंतर आपण आता जो काही डॉयल आहे तो आपण ॲड करूया. तर अशा प्रकारे आपण डॉयल ॲड केला म्हणून. तर आणि एक गोष्ट म्हणजे ती कॅमेराचं आपण जे काही ॲड केलं आहे टेक्स्टिंग तर त्याची ऑपॉसिटी आपण कमी करूया. तर जास्तच हे दिसतं आहे तर आपण शेवटी कमी करूया त्याची ऑपॉसिटी. तर प्रॉपर गोष्टी ॲड झाल्या म्हणून त्यानंतर आपण ही जी काही लेअर आपण ॲड केली मागची तशी ऑपॉसिटी आपण कमी करूया कारण की जास्त ते दिसतं आहे. तर तरी पण तुम्ही ऑपॉसिटी जी ते तुम्ही 25 लिहू शकता. प्रॉपर गोष्टी ज्या ते दिसतील. तर नक्कीच बघून आपला जो काही बॅनर येतो एकदम कडक झाला आहे तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर बघून तुम्हाला हा बॅनर जो आहे तो कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला बिल वाईफ पण मिळून जाईल आणि सोबत तुम्हाला मटेरियल पण भेटेल. तर नक्कीच जाऊन बघून मटेरियल पण डाऊनलोड करा, बिल वाईफ पण डाऊनलोड करा. आणि तुम्ही जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर लवकर जा जॉईन व्हा. तिथं आपण भरपूर असं मटेरियल जे तुम्हाला प्रोवाइड करत असतो नवीन गोष्टी जे ते आपण तिथं तुम्हाला सांगत असतो. त्यासाठी तुम्ही लवकर जाऊन आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तर पहिल्यांदा आपण हे जे काही आज काही बॅनर आहे तो आपण सेव्ह करून घेऊ. तर नक्कीच मी सेव्ह करतो.
सनी जाधव जाधव थ्री पी एल पी तर तिसरा बॅनर आहे आपला. तर ऑलरेडी आपले दोन बॅनर जे ते ऑन झाले, तुम्ही पाहिले नसेल तर लवकर जाऊन ते बॅनर तुम्ही पोहू शकता. तर आपण सेव्ह केली तर बघून आजच्या बॅनर इतकंच होतं, आजच्या व्हिडिओ इतकंच होतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघून 100% लाईक करा आणि कमेंट करायला विसरायचं नाही, कमेंट करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन कलाबारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.